जानकी चितळेने शेअर केलेली कविता ही विकृतीचं दर्शन घडवणारी क्रूर कविता असल्याची टीका साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. जालन्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ही कविता नसून कारागिरी असल्याचं म्हणत व्यंगाचं भांडवल करणं साहित्यात बसत नसल्याचंही ते म्हणाले. तर राजकीय सोयीसाठी विधान परिषदेवर खऱ्या साहित्यिकांना बाजूला सारलं जात असल्याची टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केली आहे. कितकी चितळेनं अशा प्रकारचं हे क्रौर्य आणि विकृती कवितेच्या माध्यमातून तिने पेरली. कविताच बदनाम केली या कितकीनं आणि वडील माणसाचा वयोदा आणि अपंग झालेल्या किंवा व्यंग असणाऱ्या माणसाच्या संदर्भात ती टीका करण्याची प्रवृत्ती ही समर्थनी मानता येत नाही. म्हणून मी या जाहीरपणाने या कार्यक्रमातून त्या प्रवृत्तीचा निषेध केलेला आहे. साहित्य संस्कृती सामाजिक कार्य या संदर्भामध्ये एक आमदाराचं प्रतिनिधित्व हे कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. पण राजकीय व्यवस्थेच्या सोयीसाठी आणि नाराज लोकांना खुश करण्यासाठी म्हणून आजपर्यंतच्या राजकीय व्यवस्थेनं बऱ्यापैकी कलावंत साहित्याच्या प्रतिनिधीला बाजूला सारून नकली अशा प्रकारचे प्रतिनिधी कला आणि साहित्याचे म्हणून त्यांच्या नावानं संबंध या विधानसभेत पाठवले गेले.